आणि जेव्हा हा दुसरा पर्याय घडतो, जेव्हा हा दुसरा पर्याय घडवला जातो, तेव्हा खरोखर असा जो जिजाऊंचे बाळकडू सारखा जो कार्यक्रम आहे याच्याशी असोसिएट व्हायला मला अभिमान वाटला. की अरे आपल्याला दोन लेकरं होऊन गेली, आपल्याला हे कळलं कसं नाही. जय शिवराय. अमोल ते अनमोल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही सोशल मीडिया प्रोफाईलवर काही माझे व्हिडिओज पाहतात आणि या व्हिडिओजमध्ये एका गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख करतो आणि तो म्हणजे जिजाऊंचं बाळकडू. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या नावानं हा एक कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमामध्ये काही गोष्टी या खूप मला सकारात्मक जाणवल्या, काही गोष्टी ही काळाची गरज आहे असं जाणवल्या. आणि म्हणून खरं तर जिजाऊंचं बाळकडू या कार्यक्रमाशी मी असोसिएट झालो. हा कार्यक्रम नेमका काय आहे, जिजाऊंचं बाळकडू म्हणजे नेमकं काय, तुम्ही बघू शकता. मी आज कार्यक्रमाच्या ठिकाणी आहे, मी आज स्वतः हा जो संपूर्ण प्रयोग आहे हा पाहणार आहे. आणि हा पाहत असताना इथे डॉक्टर विष्णू माने त्यांचे जे पोस्टर लागलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. जर आपल्याला देश घडवायचा असेल तर आधी घडली पाहिजे ती आई. आणि दुसरीकडे ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आजकाल आपण ही गोष्ट सगळीकडे ऐकतो, गर्भसंस्कार. विशेषतः जेव्हा मूल जन्माला घालायचं असतं तेव्हा आजकाल हा अवेअरनेस वाढला ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. आणि जेव्हा हा अवेअरनेस वाढलेला आहे, हा गर्भसंस्काराचा अवेअरनेस वाढलेला आहे, त्यावेळी डॉक्टर विष्णू माने यांचं म्हणणं आहे, गर्भसंस्कार म्हणजे कोणतेही धार्मिक विधी नाही, गर्भसंस्कार म्हणजे त्या आईचं भावनिकदृष्ट्या कणखर आणि खंबीर बनणं आहे. आणि मला वाटतं ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर जाणून घेऊयात आधी विष्णू मानेंकडून की नेमकं जिजाऊंचं बाळकडू आणि गर्भसंस्कार चॅलेंज हा कार्यक्रम नेमका काय आहे, याची नेमकी काय करूया. सर नमस्कार. तर हे डॉक्टर विष्णू माने ज्यांचं आपण बाहेर पोस्टर्स बघितले, ज्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. सर, जिजाऊंचं बाळकडू मूळ या प्रयोगाची संकल्पना. आज भारतामध्ये लोकसंख्या कमी नाही, लगभग 140 कोटींचा आपला देश आहे. पण या 140 कोटीमध्ये देशाला आबाद करणारी व्यक्तिमत्व किती आहे? भारतात दररोज 80,000 बालकं जवळजवळ जन्माला येतात. या 80,000 पैकी किती भारतरत्न, किती नोबल विनर्स किंवा किती त्या आई वडिलांच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे बालकं बनतात? हे जेव्हा आपण हा प्रश्न नुसता उपस्थित केला तरी डोळ्यांसमोर प्रश्नचिन्ह येतं, मग असे का? आणि याचं उत्तर म्हणजे गर्भसंस्कार. कारण इस्रायल सारखा देश जो 1,40,00,000 लोकसंख्या असणारा देश आहे, म्हणजे आपल्या देशाच्या तुलनेत फक्त 1% लोकसंख्या, पण हा देश आज जगावरती राज्य करतोय म्हटलं तरी हरकत नाही. जगातले सर्वात अधिक नोबल विनर्स, जगातले सर्वात अधिक पेटंट्स, इतकंच काय, जगातल्या 10 श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये 5 लोक इस्रायलमधून बिलॉंग करतात. मग हे हा परिवर्तन कसं? तर याच्यावर डॉक्टर स्टीफन रीप यांचा रिसर्च आहे आणि ते सांगतात की आज इस्रायल जगावरती राज्य करतोय याचं एकमेव कारण म्हणजे या देशात जन्माला येणार बाळ जन्माला येण्याआधीच तिथली आई 9 महिने 9 दिवस त्या बाळासाठी काही वेगळा प्रयत्न करते, वेगळे परिश्रम करते. मग त्याच्या त्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी असेल, फिजिकल डेव्हलपमेंटसाठी असेल, पण फिजिकल डेव्हलपमेंट बरोबर सुद्धा एक भावनिक आणि इमोशनल भाग बाळाचा जो काही बनतोय त्याच्या डेव्हलपमेंटसाठी विशेष प्रयत्न केले जातात. आणि म्हणून तिथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे सर्वगुण संपन्न हुशार बुद्धिमान बनवून घातलं जातं आणि म्हणून हा देश करतो, देश आज जगावरती राज्य करतो. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे मातोश्री जिजाऊ साहेब. ज्या पद्धतीनं मातोश्री जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना जन्माला घातलं, आज आपण नेहमी म्हणतो की छत्रपती शिवाजी राजे कोणामुळे घडले, तर आईमुळे घडले. म्हणजे एक आई जेव्हा कणखर आणि खंबीर बनते, वाघीण बनते, तेव्हा परिवर्तन घडायला सुरुवात होतं. आणि त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे, जर का देश बदलायचा असेल तर पहिल्यांदा आई बदलली पाहिजे. ज्या घरातली आई कणखर आहे, आई खंबीर आहे, तर ते घर खंबीर आहे, तर समाज खंबीर आहे, तर देश कणखर आणि खंबीर आहे. वा, म्हणजे यत्र नार्यास तो पूजते रमंते तत्र देवता, एवढं फक्त म्हणून चालत नाही. आपल्या संस्कृतीमध्ये असं काय म्हटलं जातं की 16 संस्कार आहेत आणि त्यामध्ये गर्भसंस्कार सुद्धा हा एक महत्वाचा भाग आहे. जसं आपण जर पुराणात गेलो किंवा आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये गेलो तर असं म्हणतात अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरण्याची जी कला अवगत झाली होती ही तो आईच्या पोटात असताना, अभिमन्यू आईच्या पोटात असताना ही कला अवगत झाली होती. पण आजकाल जर जसं सर म्हणाले त्या पद्धतीनं लोकसंख्या जशी वाढत चाललेली आहे तसं 1 child 2 child फॅमिली नॉर्म हा होत चाललेला आहे. त्यामुळे प्रत्येक मूल हे प्रेशस आहे आणि हे प्रत्येक मूल प्रेशस असताना
इतर सगळ्या गोष्टी म्हणजे गर्भसंस्कारासारख्या गोष्टीकडे सुद्धा लोकांचा खूप जास्त भर वाढत चाललेला आहे. पण त्याचवेळी सर तुमचा एक फार इंटरेस्टिंग मी आता बाहेर कोट वाचला आणि तो असा होता की गर्भसंस्कार हा केवळ धार्मिक संस्कार नाही, तर मग जिजाऊंचा बाळकडू हा गर्भसंस्काराकडे नेणारा जो प्रयोग आहे, तर या नेमक्या ज्याला आपण गर्भसंस्कार चॅलेंज तुम्ही म्हणतो, कारण खरं तर मागे एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की या संपूर्ण गर्भसंस्कार चॅलेंजवर एक रिसर्च पेपर सुद्धा पब्लिश करण्यात आलेला आहे, अनेक जर्नल्सने याची दखल घेतलेली आहे आणि अनेक मातांनी अनेक प्रेग्नेंट लेडीजने याचा लाभ सुद्धा घेतलेला आहे. तर हा संपूर्ण जो GSC जे तुम्ही म्हणता हा कोर्स नेमका काय? पहिला प्रश्न जो की गर्भसंस्कार म्हणजे कोणता धार्मिक विधी नाही, म्हणजे पर्टिक्युलर काही एका जातीने एका जमातीने किंवा असं काहीच नाही. गर्भसंस्कार हा मुळात सायंटिफिक टर्म आहे आणि त्याला कुठल्या धर्माशी किंवा जातीशी जोडता येणार नाही, तो त्या आईशी जोडल्या गेलेला असा हा शब्द आहे. आणि आईला ज्या वेळेला ते बाळ त्या आईच्या प्लासेंटाशी अटॅच्ड आहे त्यावेळेला आईच्या भावनांचा प्रभाव आणि परिणाम डायरेक्टली त्या बाळावरती होत असतो. म्हणजे जशा भावना बनतील, भावनिक दृष्ट्या आई जशी कणखर बनेल, अगदी तसाच परिणाम त्या गर्भात स्थित बाळावरती होत असतो. कारण ते बाळ म्हणजे आईच्या शरीराचा एक हिस्सा आहे. जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत ती कोणती पर्सनॅलिटी नाही आहे, ते बाळ त्या आईच्या शरीराचा हिस्सा आहे. आणि म्हणून धार्मिकतेमध्ये न अडकता पूजा पाठ मंत्र म्हणजे गर्भसंस्कार नाहीये, तर सायंटिफिकली जसं इस्रायलचा करिक्युलम आपण पाहतो तर ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीजवरती बरंचसं काही निर्भर राहतं. मग ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज आपण जेवढ्या रिड्यूस लेवलला ठेवू तसा त्या बाळावरती परिणाम होतो, आईवरती परिणाम आपल्याला बघायला मिळतो. ब्रेनच्या लॉजिकल आणि तुमच्या क्रिएटिव्ह या दोन्ही ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी काही ब्रेन रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असतात, पझल्स असतात. सो हा जो काही इन्व्हॉल्वमेंटचा इमोशनल इन्व्हॉल्वमेंटचा भाग आहे तो आपल्याकडे मिसिंग आहे. आपण कोणत्या तरी पूजा पाठ आणि मंत्रांमध्ये अडकतो आणि आपल्याला वाटतं की आपण गर्भसंस्कार केले, किंवा एखादं पुस्तक म्हणजे सुद्धा गर्भसंस्कार. पुस्तक आपल्याला ज्ञान देतं, इन्फॉर्मेशन देतो, पण जोपर्यंत घेतलेल्या इन्फॉर्मेशन तुम्ही आचरणात आणत नाही, त्या प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. मग प्रॅक्टिस करायला लावायला हवं. आम्ही सुरुवातीला तो प्रयत्न केला की अवेअरनेस प्रोग्राम घेतले, बट अवेअरनेस येतो तेवढ्यापुरतं ते छान वाटतं, पण पुढे काहीच होत नाही. का तर आपल्याकडे तसं कल्चर नाहीये. इस्रायलमध्ये तशा प्रकारचं एक कल्चर आहे. आपल्याकडं 10वीच्या एक्झामसाठी कल्चर आहे, घरचेच काय शेजापाजारी किंवा पाहुणे सुद्धा त्या व्यक्तीला विचारतात की अभ्यास केला का 10वीला आहे ना. पण गर्भस्थित अवस्थेमध्ये असणाऱ्या स्त्रीला आज कोणी विचारत नाही, तू आज त्या बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी ब्रेन ऍक्टिव्हिटीज केल्या का, तू ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस करण्यासाठी काय केलं का, तू लॉजिकल डेव्हलपमेंटसाठी काय केलं का. आणि हा अवेअरनेस मिसिंग असल्यामुळे होतं काय, आज आपण बाळांना फक्त जन्म देत चाललो पण त्याची क्वालिटी किंवा त्या बाळामध्ये जे एक्सपेक्टेड गुण आहेत ते आपण पाहत नाही. आणि डेव्हलपमेंट होण्यासाठी निसर्गानं 9 महिने 9 दिवसांचा हा जो काही वेळ दिलेला आहे, खऱ्या अर्थानं हा वेळ एवढा प्रेसियस आहे. आणि त्या वेळेमध्ये आपण सर्व काही म्हणजे तो वेळ असा निघून चालला आहे हातामधून, त्या वेळेचं योग्य नियोजन होत नाही. आणि मग ते नियोजन करण्याच्या दृष्टीने आम्ही ते GSC तयार केलं. GSC चा लॉन्ग फॉर्म येतो की गर्भसंस्कार चॅलेंज. वाय चॅलेंज? आयुष्यात जेव्हा जेव्हा चॅलेंजेस येतात तेव्हा तेव्हा आयुष्य बदलतं. कारण जेव्हा चॅलेंज येतं ते एकटे येत नाही, त्याच्यासोबत अजून एक सी असतो, ते सी म्हणजे चेंज. आणि परिवर्तन हवं असेल तर मात्र चॅलेंज स्वीकारून हे करावं लागेल. आपल्याकडे कल्चर नाहीये, सासू मदत करत नाहीये, घरातले मदत करत नाहीये, समाज मदत करत नाहीत, म्हणून त्या स्त्रीनं रडत बसलं नाही पाहिजे, तर तिनं जबाबदारी घ्यायला पाहिजे, तिनं जिजाऊ बनावं लागेल, तेव्हा जाऊन खऱ्या अर्थानं परिवर्तन घडणार आहे. आणि म्हणून प्रत्येक गर्भवती स्त्रीला मी दिलेलं चॅलेंज तिच्या बाळासाठी, देशाच्या भवितव्यासाठी दिलेलं चॅलेंज म्हणजे गर्भसंस्कार चॅलेंज. क्या बात आहे सरांनी एक फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली की प्रत्येक चॅलेंज नंतर आयुष्य बदलतं. असं आपण म्हणतो की बाळाबरोबर आईचा सुद्धा जन्म होत असतो. अगदी बरोबर. म्हणजे केवळ आई बाळाला जन्म देत नाही तर आई म्हणून माता म्हणून तिची जी डेव्हलपमेंट आहे ही या प्रोसेसने सुरू होत असते. तर हा व्हिडिओ बघणाऱ्या अनेकांना आता हा प्रश्न पडेल की डेफिनेटली आपण सेमिनार बघणार आहोत, त्या सेमिनारचे जे ग्लिम्सेस आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळणार आहेत. पण जर कुणाला हे सेमिनार जॉईन करायचं असेल, जर कुणाला हे गर्भसंस्कार चॅलेंज घ्यायचं असेल, तर ते अगदी सुरुवातीपासून म्हणजे कन्सेप्शन पासूनच जॉईन व्हायला हवं की मध्ये सुद्धा जॉईन करता येईल आणि कशा पद्धतीने जॉईन करायचं? ऍक्च्युअली सुरुवातीपासून करायला पाहिजे, कारण आणि कम्प्लीट प्रोसेस ही तशी सुरुवातीपासूनच होते. पण याचा अर्थ असा नाही की आता तुम्ही 8व्या महिन्यात आहेत किंवा 7व्या महिन्यात आहेत, 3 महिने राहिलेले आहेत म्हणजे आता फायदा होणार नाही असं नाही. प्रत्येक मिनिट आणि मिनिट प्रेसियस आहे.
कारण हा वेळ या बाळाच्या आयुष्यात पुन्हा कधीही येणार नाहीये. ज्या बायबर्थ क्वालिटीज आपण म्हणतो, जन्मजात कौशल्य म्हणतो, हे जन्माला येतानाच बनत असतात. मी नेहमी एक उदाहरण देतो की जन्माला येणारं कोणतंही बाळ ज्ञान घेऊन येत नाही, त्याला कोणत्याही प्रकारचं ना नाव माहित आहे, ना जात माहित आहे, ना धर्म माहित आहे. मग जन्माला येणारं बाळ घेऊन काय येतं? जन्माला येणारं बाळ हे ग्रास्पिंग कपॅसिटी म्हणजे ज्ञान घेण्याच्या कपॅसिटीज घेऊन येतं, आणि ती कपॅसिटी कधी बिल्ट होते? प्रॉडक्ट बनत असताना. आईच्या गर्भामध्ये ते बाळ बनत असताना ही कपॅसिटी बनते. आणि म्हणून हा जो 9 महिने 9 दिवसांचा काळ आहे, तो एक एक मिनिट प्रेसेस आहे. सुरुवातीपासूनच करायला पाहिजे. पण जेव्हा हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर किंवा माझी एखादी ऍड पाहिल्यानंतर किंवा कोणीतरी सांगतं, त्याला समजतं की मला हे करायला पाहिजे, मग त्यावेळेला काही लोक असं पण विचार करतात की माझे आता 3 महिने राहिले, माझे 2 महिने राहिले, मग आता होणार नाही का? येस, अजूनही वेळ आहे. जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत आमच्याकडे असे काही अनेक लोक आहेत अगदी शेवटच्या 8 दिवसांसाठी सुद्धा जॉईन झाले आणि त्यांना उत्कृष्ट रिझल्ट मिळाले. आणि जर कुणाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर त्यांनी कशा पद्धतीने? ऑनलाईन आहे हा की कसा आहे? ऑनलाईन वे मध्ये आपण करतो. मला नेहमी हा प्रश्न विचारला जातो की सर गर्भसंस्कार करायचे आहेत, पण मला असं वाटत होते की मला ऑफलाईनला हवे. माझं मी नेहमी सांगतो, गर्भसंस्कार म्हणजे एक दिवस करायचा हा विधी नाही. इट्स अ 9 मंथ 9 डे ऍक्टिव्हिटी. दररोज त्या गर्भवती स्त्रीनं हॅपी, ऍक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल आणि पॉझिटिव्ह असायलाच हवं. आता हे जी काही इमोशनल डेव्हलपमेंट आहे ही एका दिवसात होत नाही. बाळ गर्भाशयामध्ये दररोज वाढते, नवीन दररोज काहीतरी नवीन डेव्हलपमेंट बाळाची होते. आणि गर्भवती स्त्रीला दररोज कुठेतरी ट्रॅव्हल करणं, कुठेतरी जाणं, प्रवास करणं हे शक्य नाहीये. त्यामुळे ऑनलाईन बेसिसवरच हे उत्कृष्ट करता येतं, ऑफलाईनला करता येणं शक्य नाही. ऑफलाईनला आत्ता जे काही क्लासेस घेतात किंवा होतात, कधीतरी विकेंडला एखादा क्लास असतो किंवा 3 दिवसांचा एखादा कोर्स असतो, पण फक्त 3 दिवस म्हणजे गर्भसंस्कार आहे का? नाहीये. बाळ 3 दिवसात वाढत नाही, ते कम्प्लीट 9 महिने 9 दिवस वाढतं. त्यामुळे 9 महिने 9 दिवस त्या स्त्रीला असं राहण्यासाठी तिला ते एन्व्हायरमेंट द्यायची गरज आहे, आणि ते एन्व्हायरमेंट जीएससी देण्याचा प्रयत्न करतो. ग्रेट, म्हणजे 9 महिने 9 दिवस हे हँड होल्डिंग जीएससीच्या माध्यमातून होतं. आणि जर तुम्हाला या कोर्सला सबस्क्राईब करायचं असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये कोणी जर मूल एक्सपेक्ट करत असेल आणि त्यावेळी जर कोणी प्रेग्नंट असेल तर जरूर या जीएससी चॅनेलचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. थोडक्यात, स्त्री आणि पुरुष म्हटलं तर फक्त एका क्रोमोझोमचा फरक असतो, पण स्त्रीला एक फार मोठी देणगी निसर्गाने दिलेली आहे आणि ती म्हणजे मातृत्वाची देणगी. आणि ही मातृत्वाची देणगी आणखी परिपूर्ण करण्याचा हा जो जिजाऊंच्या बाळकडूच्या माध्यमातून डॉक्टर विष्णू माने यांचा प्रयत्न, त्याला मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर ज्यांनी या कोर्सचा लाभ घेतला, ज्यांनी हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलेलं आहे, त्यांच्या आयुष्यात खरंच बदल होत आहेत का? नेमके काय बदल होत आहेत? कारण मी पेपर वाचला, मी रिसर्च पेपर वाचला ज्यामध्ये त्यांच्या स्ट्रेसवर, त्यांच्या अँझायटीवर, त्यांच्या डिप्रेशनवर, त्यांच्या पोस्ट प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्सवर किंवा ड्युरिंग लेबर होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सवर खूप सकारात्मक परिणाम दिसून आले. पण पेपरमध्ये असणारी गोष्ट जोपर्यंत आपण सत्यता पडताळून पाहत नाही तोपर्यंत असा विश्वास त्यांचा. त्यामुळे अशा मातांशी सुद्धा बोलूया ज्यांनी जीएससी चॅलेंज हे स्वीकारलेलं आहे. स्टे ट्यून, आणि नंतर पाहूयात जिजाऊंचं बाळकडू या प्रयोगातून आपण गर्भसंस्कार चॅलेंजकडे कसे जाणार आहोत.